श्री स्वामी समर्थ, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, तर शेवटच्या गुरुवारी उद्या पण आलेलं आहे आणि त्याच दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की अमावस्येच्या दिवशी उद्यापन कसं आणि कधी करावं, कारण की अमावस्या ही सायंकाळपर्यंतच आहे. तर याबद्दलचा आज आपण परिपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. उद्यापन कधी करायचं, कोणत्या वेळेत करायचं, किंवा एखादा गुरुवार आपल्याकडून राहिला असेल, आपल्याला अडचण असेल किंवा सुतक असेल, तर आपण तो एक्स्ट्राचा गुरुवार धरावा का, अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर उद्या आहे शेवटचा आणि पाचवा गुरुवार, तर आपण व्रताचं उद्यापन हे उद्याच करायचं आहे. शेवटच्या गुरुवारी अमावस्या असली तरी काही मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता आपण निसंकोचपणे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करावं, कारण की आपल्या हिंदू धर्मामधील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण देखील, लक्ष्मीपूजन देखील आपण अमावस्येला करतो. त्यासाठी अमावस्येला आपण महालक्ष्मीची सेवा, पूजा, उपासना करू शकतो. म्हणून अमावस्येच्या दिवशी आपण निसंकोचपणे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. जर एखाद्याला अडचण आली असेल, मासिक धर्म आला असेल किंवा सुतक आला असेल, अशामध्ये एखादा गुरुवार करायचा राहिला असेल, तर आपण जास्तीचा एखादा गुरुवार धरावा का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. परंतु एखादा जास्तीचा गुरुवार धरण्याची काहीही हरकत नाही. मार्गशीर्ष महिन्याचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं. मध्ये एखादा गुरुवार जर आपल्याला जमला नाही तरीही काही हरकत नाही, आपण शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर नियमानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. तर उद्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या ही 5:27 आहे, तर अशामध्ये आपण व्रताचं उद्यापन कधी करू शकतो, तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी जी काही पूजा मांडणी आहे ती पूजा मांडणी तुम्ही सकाळी करायची आहे. त्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता. मनामध्ये जर शंका असेल तर अमावस्या संपायच्या अगोदर, म्हणजे 5:27 तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता, किंवा त्यानंतर पौष महिन्याची सुरुवात होते. तर हिंदू धर्मानुसार अमावस्या तिथी संपल्यानंतर दुसरा महिना सुरू होतो. त्यामुळे तुम्हाला जर पौष महिन्यामध्ये दुसऱ्या 5:27 नंतर जर तुम्हाला उद्यापन करणं योग्य वाटत नसेल, तर त्यावेळेच्या अगोदर, म्हणजे 5:27 तुम्ही जे व्रताचं उद्यापन आहे ते उद्यापन करू शकता. तर ज्यांचा एखादा गुरुवार राहिला असेल तर त्यांनी देखील व्रताचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करावं. शेवटच्या गुरुवारी एखाद्याला मासिक धर्म असेल तर किंवा सुतक असेल, तर त्यांनी व्रताचं उद्यापन इतर व्यक्तींकडून करून घ्यावं, किंवा जमत नसेल तर पुढच्या गुरुवारी नेहमीच्या प्रमाणे व्रताची मांडणी करून तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता. अमावस्या असल्याने काही महिलांनी व्रताचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारी केलेलं आहे, तर अशा महिलांनी शेवटच्या गुरुवारी 5 उपवास करावा का. तर शेवटचा गुरुवार आणि अमावस्या आलेली आहे, त्यामुळे तुम्ही 5 उपवास करू शकता. त्यानंतर तुम्ही व्रताची मांडणी देखील करायची आहे. उद्यापन केलं असेल तरी देखील तुम्ही व्रताची मांडणी आणि उपवास करू शकता. आपल्याला तेवढाच एक गुरुवार हा जास्तीचा मिळालेला आहे, तर तुम्ही जास्तीची लक्ष्मीची सेवा ही तुमच्या हातून होऊ शकते. उद्यापन करत असताना आपण त्या नारळाचं काय करावं, असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. तर कलशावरील नारळ फोडून, म्हणजेच वाढवून घरामध्ये प्रसाद स्वरूपात खाल्ला जातो. तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतं की आपण देवाचं प्रतीक म्हणून हे नारळ ठेवलेलं आहे, तर ते नारळ आपण कसं फोडायचं किंवा त्याच्यावर शस्त्रप्रहार कसा करायचा. तर अशा लोकांनी तुमच्या मनाला जर पटत नसेल तर तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन देखील करू शकता. काही जण हा नारळ लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये देखील ठेवतात. त्यामध्ये वापरलेलं तुम्ही नाणं, सुपारी पुढच्या एखाद्या पूजेमध्ये, लक्ष्मी पूजेमध्ये देखील ती वापरू शकता. त्याचा डबल तुम्ही यूज करू शकता. अशा रीतीने उद्यापन करायचं आहे तर ते काही तांदूळ आहेत, ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा घरातील धान्यामध्ये मिक्स करू शकता. अशामुळे घरातील धान्यामध्ये, धनधान्यामध्ये बरकत होते. ज्यांनी देवीची ओटी भरलेली नसेल तर त्यांनी 5 शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता. देवीची ओटी भरत असताना तुम्ही खणा नारळाने भरू शकता किंवा तुम्ही साडीने देखील देवीची ओटी भरू शकता. व्रताचं उद्यापन करत असताना येणाऱ्या सुवासिनींना तुम्ही हळदी कुंकू लावून त्यांच्या हातामध्ये या कथेचं एक एक पुस्तक आणि एक एक फळ देऊन देखील या व्रताचं उद्यापन करू शकता. परंतु तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जर एखादी वाण वस्तू द्यायची असेल तर एखादी वस्तू देऊन देखील तुम्ही त्यांचा मानपान करू शकता, किंवा येणाऱ्या सुवासिनींना तुम्ही दूध प्यायला देऊ शकता किंवा त्यांना जेवू देखील घालू शकता. प्रत्येकाने यथाशक्ती उद्यापन करावं. शेवटी भावना महत्त्वाची आहे. आपण भावपूर्ण आणि पूर्ण श्रद्धेने जर आपण कोणतेही व्रत, उपवास किंवा कोणतीही उपासना केली तर नक्कीच त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते. जर
पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून देवीच्या व्रताचं उद्यापन करावे.